श्री हिंगुलंबिका देवी मंदिरात ललिता पंचमी निमित्त 1008 सहस्त्र कुंकुम अर्चना कार्यक्रम पार पडला. गणेशपेठ परिसरातील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिराच्या वतीनं श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन इथं शुक्रवारी सकाळी ललित पंचमीनिमित्त कुंकुमार्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुमारे 300 सुवासिनींनी 1008 सहस्त्र कुंकुमार्चना कार्यक्रम पार पाडला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू आणि पंडित श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांनी या कुंकुम अर्चनाचं पौरोहित्य केलं. या ललिता सहस्त्र कुंकुम अर्चना पुष्पांजली अर्चनाचं यजमानपद अनिल रामचंद्र अण्णे यांनी सपत्नीक भूषवलं. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे तसंच उपस्थित सुवासिनींच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सुवासिनींना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन करत आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेनिमित्त श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात ललित पंचमीनिमित्त 1008 सहस्त्र कुंकुमार्चना कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी यावेळी बोलताना दिली. आज आपल्याला दसरा चालू होऊन आज पंचमीचा दिवस आहे. ललिता पंचमी हे त्रिपुरसुंदरीचा दिवस असून आज आपण आपल्या मंदिरामध्ये देवीला नेहमीप्रमाणे देवीला उठवून अभिषेक करून व महाआरती करून त्यानंतर 10 वाजता ललिता सहस्रनाम कुंकुमार्चना आपण केलेलं आहे. ललिता सहस्रनाम कुंकुमार्चना करताना आपण सर्वांना तांब्याचे सिलेंडर देऊन त्याच्यावरती सर्वांचं विधिवत संकल्प सोडून ते ललिता सहस्रनाम अर्चना करून. या प्रसंगी श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.